राहुरी शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय आठ ऑगस्ट रोजी तालुक्यामध्ये एकूण सोळा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय त्यामुळे तालुक्यात आता प्रचंड खळबळ उडाली आहे तालुक्यामधील कोरोना बाधितांची संख्या शतक ओलांडून दीड शतकाकडे झपाट्यानं वाढते कोरोना रुग्ण संख्या आज एकाच दिवशी सोळा झाली आहे यामध्ये टाकळीमिया इथे तीन पुरुष आणि पाच महिला असे आठ तर राहुरी कारखाना येथील दोन महिला आणि एक पुरुष असे तीन देवळाले प्रवरा इथे एक पुरुष एक महिला असे दोन गुहा येथे एक महिला आणि एक पुरुष असे दोन तर देसवंडी येथील मूळ पत्ता असलेली एक महिला पॉझिटिव्ह आली आहे ती सध्या राहुरी शहरामधील पूर्वेकडील रोड परिसर ती सध्या राहुरी शहरामधील पूर्वेकडील रोड परिसरामध्ये राहत असल्याची माहिती समजली आहे त्यामुळे आता नव्यानं तालुक्यामध्ये एकूण रुग्णसंख्या सोळा झाली आहे प्रशासनानं घेतलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये वरील रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनासह जनतेमध्ये आता प्रचंड खळबळ उडाली आहे त्यामुळे तालुक्यात जिथे जिथे रुग्णसंख्या आढळून आली त्या त्या परिसरामध्ये प्रशासनाच्या वतीनं जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे तसेच शहर हद्दीमधील रुग्ण आढळून आलेल्या पूर्वेकडील रोड परिसरामध्ये नगर परिषद परिसरा प्रशासनाकडनं जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे यावेळी नगर परिषदेचे सहाय्यक निरीक्षक काकासाहेब शिरसाट आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार बांधकाम प्रमुख बाबासाहेब गुंजाळ तसेच अफजल पठाण नरेंद्र मोरे राहुल जाधव कुणाल अमृत सागर जगदने आदी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी परिसरामधील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं मनोज साळवेसह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी